नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे. मित्रांनो, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पीक घेतलं जातं, अशा भागामध्ये गेले 15-20 दिवसापासनं प्लॉटांमध्ये अजैविक तणाव दिसतोय. म्हणजे प्लॉट असा पूर्ण थांबलेला दिसतोय, त्याच्या पानांच्या ज्या कडा आहेत त्या आतमध्ये अशा सुकलेल्या दिसत आहेत, किंवा काही ठिकाणी काही झाडं असे पिवळे किंवा पिंगटसुद्धा दिसत आहेत. काही फ्लावरिंग स्टेजमध्ये असलेल्या भाजीपाला पिकामध्ये फुलांची गळ होताना किंवा ड्रॉपिंग होताना दिसते, आणि याच्यावरती बरेचसे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये खर्चसुद्धा करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे बुरशीनाशकं असतील, कीटकनाशकं असतील, काही टॉनिक असतील, याचा वापरसुद्धा करत आहेत. तर ही कोणतीही बुरशी नाही आहे किंवा हा कोणताही रोग नाही आहे, हा फक्त आणि फक्त एक अजैविक तणाव आहे. अजैविक तणाव म्हणजे वातावरणामुळे, जास्त टेम्परेचरमुळे झाडावर आलेला ताण आहे, आणि ह्या ताणाला आपल्याला 100% बाहेर काढता येत नाही आहे किंवा येऊ शकत नाही आहे. त्याला आपल्याला फक्त थोडंसं मॅनेज करता येणार आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आजचं टेम्परेचर तुम्ही जर बघितलं तर नाशिक सराउंडिंग 36-37 डिग्रीच्या आसपास निघून गेलेले, आणि बाकीचा जो भाग आहे जिथं अजून जास्त टेम्परेचर असतं, जसं जळगाव आहे इकडं खालच्या भागामध्ये, सोलापूर भागामधला काही भाग आहे, तिथं 38-40 डिग्रीपर्यंत, 41 डिग्रीपर्यंत टेम्परेचर निघून गेलेले आहे. आणि त्याच्यामुळे झाडाची एक टेंडन्सी खूप जास्तीत जास्त ते 35-36 डिग्रीपर्यंत आपली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण चयापचय क्रिया म्हणतो, ती करत असतं. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली टेम्परेचर 35 डिग्रीच्या पुढे गेलं तर झाडाची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ही मंदावते, आणि झाडाची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मंदावली तर त्याचा विपरीत परिणाम झाडावरती हा दिसत असतो, दिसून येतो. झाड स्वतःचं प्रोटेक्शन करतं, जसं आपण बघा थंडीमध्ये स्वेटर घालतो, उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे घालतो, तसं झाड जर टेम्परेचर जास्त झालं तर झाड स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी स्वतःच त्याच्या पानांच्या वाट्या करत असतं. म्हणजे काय करतं की पानाची जर वाटी झाली तर पानामधनं जे बाहेर पाणी पडतं त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजे स्टोमाटा क्लोज होतो, म्हणजे बंद होतो, आणि ऑटोमॅटिकली पानामधनं जे पाणी बाहेर पडणार आहे ते पाणी कमी बाहेर पडतं, जेणेकरून त्या झाडामध्ये पाण्याचं स्टोरेज चांगलं राहावं. स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी झाड ही टेंडन्सी अजमावत असतं, आणि त्याच कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्लॉटमध्ये वाट्या दिसतात किंवा प्लॉट सुकलेला दिसतो, थांबलेला दिसतो. आणि आपल्याला त्या स्टेजला जास्तीत जास्त काय करता येईल हे जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एक सिम्पली तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, ती म्हणजे जर तुमच्याकडे प्लॉटमध्ये चारी बाजूला जर तुम्हाला नेट मारता आली तर तुम्ही अवश्य मारा, तिचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा दिसून येतोय. दुसरी गोष्ट, समजा नेट तुम्हाला पॉसिबल नाही झाली तर जुन्या साड्या असतील, कापड असतील, चारी बाजूने एक साधारणतः 1 मीटर हाईटपर्यंत लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ज्या उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या प्लॉटमध्ये कमी येण्याचा कमी येतील, त्याचा त्रास जो झाडावर होणार आहे तो कमी होईल. दुसरी सर्वात महत्वाची आणि अत्यंत काळजीपूर्वक समजून घेणारी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी नियोजन. पाणी नियोजनामध्ये बरेच शेतकरी म्हणतो की मी 1 दिवस आड करून 2 तास पाणी देतोय, दररोज 1 तास पाणी देतोय, पण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार त्या झाडाची भूक जी पाण्याची आहे ती भागते का नाही. कारण रेग्युलर जे पाणी तुम्ही देत होते ते रेग्युलर पाण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यापेक्षा आपल्याला डबल किंवा काही प्रमाणामध्ये हे प्रमाण वाढवावं लागतंय हे आपल्या शेतकऱ्याला लक्षात येत नाहीये. म्हणून पाणी नियोजनामध्ये एक पहिली सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला आठवड्यातून एकदा फुल पाणी म्हणजे काय, तुमचं पूर्ण बेड ओला होऊन बाहेर तुम्हाला ओलावा दिसला पाहिजे, बेडच्या बाहेर ओलावा दिसला पाहिजे, एवढं मोठं पाणी तुम्हाला दर हप्त्याला, कमीत कमी दर हप्त्याला एकदा प्लॉटला देणं अत्यंत गरजेचं आहे. मग बाकी हप्त्यातून जे तुम्ही रेग्युलर पाण्याचं रोटेशन ठेवता ते तुम्ही ठेवायचे, पण मोठं पाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. समजा काही भागामध्ये जर तुमच्याकडे पाण्याची सोय चांगली असेल तर तुम्ही एखादं फ्लड पाणी 15 दिवसात प्लॉटला दिलं तरी चालेल, काही अडचण नाही. तर तुम्ही एखादं ते ऍप्लिकेशन करू शकतात, पाण्याचं फ्लड पाण्याचं ऍप्लिकेशन करू शकतात, किंवा जर फ्लड पाणी तुम्हाला शक्य नाही आहे, पाण्याचा थोडासा अभाव आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही एक मोठं पाणी ड्रीपने, जे तुम्ही असं समजायचं की तुमच्या बेडमधनं पाणी बाहेर दिसतंय, ओला दिसतोय बेड, म्हणजे मल्चिंगच्या बाहेर तुम्हाला ओलावा दिसतोय,
अशा पद्धतीने तुम्हाला आठवड्यातून एक पाणी रोटेशनमध्ये जोपर्यंत तुमचं उन्हाळ्याचं जे टेम्परेचर आहे ते आहे तोपर्यंत देणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे झालं तुमचं नियोजन जे आपल्या हातामध्ये आहे जे आपण करू शकतो. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट फवारणीमधनं आपण काय दिलं पाहिजे अशा वेळेस झाडाला. झाडाला फवारणीमधनं आपण झाडाची चयापचय क्रिया वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे जे अन्नद्रव्ये काम करतात ज्या अन्नद्रव्याचा खूप मोठा रोल ह्या स्टेजला असतो तो म्हणजे मुख्य अन्नद्रव्यामधला पोटॅशियम, दुय्यम अन्नद्रव्यामधला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि थोड्या प्रमाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यामधला तुमचा झिंक आणि फेरस. हे अन्नद्रव्य इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोल प्ले करत असतात आणि याच अन्नद्रव्याचा वापर आपल्याला फवारणीमधनं आणि जमिनीमधनं ह्या स्टेजला करणं गरजेचं असतं. अन्नद्रव्याबरोबरच समजा हाय टेम्परेचरमुळे झाड स्वतःची चयापचय क्रिया मंदावते किंवा कमी करतं अशा वेळेस त्या झाडाला थोडंसं स्ट्रिगर करण्याची गरज असते, रेडी फूड सप्लाय करण्याची गरज असते. आणि रेडी फूड म्हणजे तुमच्या झाडाला अॅम्युनो ऍसिडचा वापर करणं किंवा तुमच्या झाडाला सीव्हीडचा वापर करणं. मग काही शेतकरी जमिनीमधनं अॅम्युनो ऍसिड सीव्हीड देतात, काही शेतकरी फवारणीमधनं देतात. तुमच्याकडे हे दोनच असे टॉनिक आहेत की त्याचा वापर तुम्ही फवारणीमधनं आणि जमिनीमधनं अशा खराब वातावरणामध्ये करू शकतात. एक तर अॅम्युनो ऍसिडचा वापर किंवा सीव्हीडचा वापर दोन्हीपैकी एक करायचा आहे. फवारणीमधनं त्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर मग कॉम्बिनेशनमध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, थोड्याफार प्रमाणात मायक्रोन्यूट्रिएंटमधला फेरस असेल, झिंक असेल, मुख्य अन्नद्रव्यामधला पोटॅश असेल, याचं मॅनेजमेंट तुम्हाला फवारणीमधनं जमिनीमधनं करणं गरजेचं आहे. मी काही दोन फवारणे आणि दोन सॉइल ऍप्लिकेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं देण्याचा प्रयत्न करतो. पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे एक मिक्स मायक्रोन्यूट्रियंट, जसं आपल्या कंपनीचं एक सीड येतं, तुम्ही डायरेक्ट एकाच दोन म्हणजे साधारणतः 200 लिटर पाण्याला 400 ग्रॅम एक सीड, त्याच्याबरोबर NPK असं कॉम्बिनेशन असलेलं एक सस्पेन्शन बेस्ड फर्टिलायझर आहे, त्याचं नाव आहे न्यूट्रिबॉन. तर ते न्यूट्रिबॉन तुम्ही एक सीडमध्ये मिक्स करायचे. न्यूट्रिबॉन साधारणतः 500 मिली प्लस त्याच्याबरोबर एखादं जर तुम्हाला सीव्हीड घेता आलं मार्केटमध्ये जे सीव्हीड आहे ते सीव्हीड त्याच्यामध्ये प्रमाणानुसार 250-300 ml प्रति 200 लिटर पाणी किंवा काहींचं प्रमाण 500 ml असेल प्रति 200 लिटर पाणी अशा प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सीव्हीड मिक्स करायचं. आणि सिलिकॉन मार्केटमध्ये कोणतंही सिलिकॉन तुम्हाला भेटत असेल तर ते सिलिकॉन एकाच एक एका सव्वाच्या प्रमाणामध्ये सिलिकॉन मिक्स करायचं. म्हणजे सिलिकॉन प्लस सीव्हीड प्लस मिक्स NPK म्हणजे आपलं न्यूट्रिबॉन प्लस त्याच्याबरोबर अॅम्युनो ऍसिड बेस मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे एक सीड. असं कॉम्बिनेशन जर तुम्ही अशा अजैविक तणाव दिसलेल्या प्लॉटमध्ये जर तुम्ही मारलं तर तुम्हाला खूप उत्कृष्ट झाडाची चयापचय क्रिया वाढवण्यासाठी मदत होत असते. हा स्प्रे झाल्यानंतर एक साधारणतः 2 दिवसाचा गॅप जाऊ द्यायचा, 3 दिवसाचा गॅप जाऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कॅल्शियम मॅग्नेशियम बेस्ड मॅनेजमेंटचं एक स्प्रे तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तुम्ही साधं कॅल्शियम नायट्रेट जे 25 किलोच्या गोणीमध्ये येतं ते घ्या, ते साधारणतः 500 ग्रॅम प्लस त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट घ्या साधारणतः 500 ग्रॅम आणि प्लस त्याच्याबरोबर 13045 घ्या साधारणतः 250-300 ग्रॅम. असं जर कॉम्बिनेशन तुम्ही बनवलं कॅल्शियम नायट्रेट 500 ग्रॅम प्लस 13 मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम प्लस त्याच्याबरोबर थोडस 13045 साधारणतः 250-300 ग्रॅम असं एक कॉम्बिनेशन मिक्स केलं आणि याचा स्प्रे तुम्ही फवारणीमधनं तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अजैविक तणाव दूर करण्यासाठी मदत होते. त्याच्यामध्ये तुम्ही एखादं अॅम्युनो ऍसिड देऊ शकता, जसं प्रोबियॉन आहे तुम्ही प्रोबियॉन त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही तसं बी देऊ शकता. म्हणजे प्रोबियॉन 500, 13045 500, मॅग्नेशियम सल्फेट 500 आणि त्याच्याबरोबर थोडस 13 मॅग्नेशियम सल्फेट 500 आणि 13045 250-300 असं मिक्स करून तुम्ही हा दुसरा स्प्रे फवारणीमधनं देऊ शकता. असं एक 5-6 दिवसाच्या अंतरामध्ये तुमचे हे दोन स्प्रे जमिनी फवारणीमधनं झाले पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ड्रीपमधनं काम करतात त्याचवेळी जेव्हा तुम्ही मोठं पाणी देतात, मोठं पाणी दिल्यानंतर थोडस 10-15-20 मिनिटं मोटर बंद ठेवायची आणि त्याच्यानंतर परत मोटर चालू करून आणि तुम्हाला एक खताचा डोस द्यायचा आहे. त्या खताच्या डोसमध्ये तुमचं कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम नायट्रेट तुम्ही द्या, तिथं साधारणतः 4-5 किलो कॅल्शियम नायट्रेट द्या, 13045 कॅल्शियम नायट्रेट बरोबर त्या साधारणतः 3-4 किलोच्या आसपास आणि त्याच्याबरोबर थोडंसं 250 ग्रॅम प्रति एकरच्या आसपास बोरॉन घ्या.
असं कॉम्बिनेशन एकत्र करा आणि ते जमिनीमधनं त्या स्टेजला द्या. मोठं पाणी दिल्यानंतर थोडंसं गॅप देऊन आणि थोडंसं पाणी म्हणजे ड्रिपने पाणी चालू करून तेवढं खत थोडंसंपर्यंत पाणी द्यायचं आणि बंद करून द्यायचे. हे पहिले ॲप्लिकेशन, याच्याने तुमच्या जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने न्यूट्रिएंट अपटेक होण्यासाठी मदत होईल, व्हाईट रूट डेव्हलपमेंटसाठी मदत होईल, कारण कॅल्शियम तिथं प्ले रोल करतो, बोरॉन तिथं खूप चांगल्या पद्धतीने व्हाईट रूट डेव्हलपमेंटसाठी मदत करत असतो. हे कॉम्बिनेशन झालं का मग दुसरं कॉम्बिनेशन, तीन एक दिवसाचा गॅप गेला तर दुसरं कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही आपल्या कंपनीचं मिंगल घ्या, साधारणतः 2 किलो. त्या मिंगल बरोबर तुम्ही एनपीके बेस जे ग्रेड येतात जसं 12:22 असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट त्याच्याबरोबर घ्या साधारणतः 5 ते 6 किलो आणि सल्फर घ्या साधारणतः 1.5 ते 2 किलो. असं एक कॉम्बिनेशन बनवा आणि हे कॉम्बिनेशन तुम्ही पहिल्या कॉम्बिनेशन झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसाच्या अंतराने द्या. आणि हे दोन ॲप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जर समजा थोडंसं एखादं किट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम बेस कॉम्बिनेशन तुम्हाला भेटत असेल मार्केटमध्ये तर ते एक ॲप्लिकेशन जमिनीमधनं देऊन द्या, जेणेकरून जमिनीमध्ये मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी चांगली असेल तर तुम्हाला हा अजैविक तणाव दूर करण्यासाठी ऍटोमॅटिकली मदत होईल. असं फवारणीमधनं आणि ड्रिपमधनं असं थोडंसं नियोजन करा. माझं एक मी इमेज बनवलेली आहे ती सुद्धा व्हायरल होते, त्याच्यामध्ये मी हे कॉम्बिनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी पण व्हिडिओ दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ते समजण्यासाठी मदत होईल. असं सुरुवातीला जे सांगितलं ते आणि नंतर हे कॉम्बिनेशन अशा पद्धतीने काम करा, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने नाही 100% त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी पण त्या स्टेजला तेवढ्या वातावरणामध्ये तेवढ्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये झाड व्यवस्थित त्याची स्वतःची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चयापचय क्रिया चालू ठेवेल अशा पद्धतीने काम करेल असं आपण नियोजन करूया. आणि आपल्या ह्या हाय टेम्परेचरमध्ये किंवा जास्त तापमानामध्ये भाजीपाला पिकाची काळजी घेऊया. धन्यवाद.